आजपर्यंत 8 महिने शांततेच्या मार्गाने झालेले, सर्वांचं सहकार्य, परंतु फक्त एकच माणूस आहे असा ज्या माणसामुळे आजही काम होत नाही, फक्त त्या माणसाने आमची दखल घ्या. माझ्या घरी तर माहीतच नाहीये की मी आंदोलनला गेले म्हणून. काही मंत्री तर आमची मागणी मान्य करत नाही म्हणून राजीनामा द्यायची तयारी होती. कालचा किस्सा मंत्रालयात. मी गोंदियाची आहे, गोंदियावरून आलेली आहे. 4 दिवस झाले आम्ही इथं बसून आहोत. उद्या सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा रस्ता रोको किंवा मोठं आंदोलन या ठिकाणी होणार आहे. सगळ्यात गेल्या 4 दिवसांपासून या पोलीस भरती संदर्भात विद्यार्थ्यांचं आंदोलन जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू आहे. पहिल्या दिवसापासूनच खरं तर वयोमर्यादा वाढवावी आणि हे जे त्यांचं म्हणणं आहे ते मांडण्यासाठी, सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे सर्व जे विद्यार्थी आहेत पोलीस भरतीसाठीचे ते इकडे आपल्याला उपोषणासाठी आंदोलनासाठी बसलेले पाहायला मिळतात. आज खरं तर तुम्ही हे जलसमाधी घेण्यासाठी इथे बॅलर्स जे आहेत ते आणलेत आणि आंदोलन करताय. नेमकी तुमची मागणी जी आहे ती काय आहे आणि सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी ते काय काय प्रयत्न सुरू आहेत? खरं तर आमची मागणी गेली 8 महिन्यापासून चालू आहे. 8 महिन्यापासून एक काही असं म्हणजे खरं सांगायचं म्हणजे हा काही आम्ही मागतोय म्हणजे काही वेगळं काही नाही. नोकरी मागत ना, आता हे काय मागतं का, एक संधी मागतंय. म्हणजे संधी भेटल्यानंतर हे सगळे पुलीस सूचना असं काही नाही. अल्लाक्षमध्ये यातले सर्व सूचना असं नाही, पण तरी पण एक चला एक शेवटच्या अशा या उद्देशाने ते एक हक्क आहे म्हणून ते मागतात. ॲक्च्युअली ते आम्ही संधी आपले तात्पुरते बेस म्हणून, पण ते हक्क नाही म्हणे आणि तो द्यावा. आणि कारण का जे भरती निघाली ना ती भरती त्यांचीच आहे. आणि हे मी पहिले 12 नोव्हेंबरला जी आरला, मी 12 नोव्हेंबरला रात्री सगळ्या महाराष्ट्रातले म्हणून, कारण मी स्वतः युट्यूबर आहे मोठा, मी स्वतः सगळे हे माझे विद्यार्थी सगळ्यांना एकत्र केलं आणि मी स्वतः ते सुरू केलं होतं. आजपर्यंत 8 महिने शांततेच्या मार्गाने झालेले, सर्वांचं सहकार्य, परंतु फक्त एकच माणूस आहे असा ज्या माणसामुळे आजही काम होत नाही, फक्त त्या माणसाने आमची दखल घ्या. बाकी सर्वांनी दखल घेतलेली, बार प्रशासकीय अधिकारी असतील, मंत्री महोदय सर्वांनी घेतले. काही मंत्री तर आमची मागणी मान्य करत नाही म्हणून राजीनामा द्यायची तयारी होती. कालचा किस्सा हा मंत्रालयातला इथपर्यंत झालेले, पण 1-2 माणसं असे आहेत का ते आम्हाला मागणी मान्य करत नाही. त्याच्यामुळे आता आमचे काल वेगळ्या पद्धतीने आंदोलन होतं, आज वेगळ्या पद्धतीने, उद्या सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा रस्ता रोको किंवा मोठं आंदोलन या ठिकाणी होणार आहे सगळ्यात मोठं. तुम्ही कुठून आलेत आंदोलनासाठी इथे आलेला आहात, कुठून आलेत, घरचे काय करतात आणि इथे आंदोलनाला आले आहात, काय मागणी आहे तुमच्या घरच्यांना माहिती आहे का तुम्ही इथे आलेला? घरच्यांनी माहिती नाही. माझी आम्ही बारामतीला राहतो, आम्ही सातारा जिल्ह्यातून आलेलो आहे, पण मी बारामतीला राहतो. फॅमिलीला फक्त माहीत आहे आंदोलनाला आलोय, वय वाढसाठी आंदोलन आलोय. 2022 आणि 2023 भरती आहे, मग आमचं 22 आणि 23 वय बसते. मग हे सरकारनं फक्त 24 जी आर नुसार ती वय काढलं, मग त्याला तर जी आर दाखवा. आम्हाला फक्त आम्हाला तेवढीच आहे, त्याचा जी आर दाखवा. तुम्ही जी आर काढला असेल मग 22-23 भरती काढली तर आम्हाला 22-23 चान्स भेटतोय. आणि मागा हक्क आम्ही मागत, आमचा हक्क आहे. 22-23 भरती निघाली म्हणून आम्ही मागवू शकतो. आणि कोरोना काळात 2 वर्ष वाया गेलती मुलांची, ती 2 वर्ष 31 मार्च 2023 हा जी आर होता. ते विधानसभेमुळे ती पुढे ढकलल्यामुळं आमच्या मुलांची एक महिना दोन महिने दिवस वाया गेले. माझं वय 33 वर्ष आणि 2 महिने झाल्यामुळं मला फॉर्म भरता आला नाही. त्यामुळे एवढी सरकारला विनंती आहे, फक्त ते जी आरची मुदत वाढवा. आम्हाला एकच भरपर्यंत 31 डिसेंबर 2023 होती तीच मुदत वाढवा. ती जी आर आहे, ती सगळी मुलं बसतात आणि त्यामुळे सगळी पोरांचं एवढीच विनंती आहे, वय संधी भेटलीच पाहिजे एवढीच विनंती आहे सरकार, तेवढीच फडणवीस साहेबांना तेवढी मान्य करावी एवढी विनंती आहे. महिला विद्यार्थी देखील आहे, तर तुम्ही देखील या भरतीसाठी आलेले आहात, कुठून आलेला आहात आणि इथे खरं तर 4 दिवसांपासून तुम्ही आंदोलनाला बसलेले आहात, घरी काय सांगितलंय, घरची काय परिस्थिती आहे? घरी अजूनपर्यंत माहीत नाही आहे. माझ्या घरी तर माहीतच नाही आहे की मी आंदोलनला गेले म्हणून. मी गोंदियाची आहे, गोंदियावरून आलेली आहे. 4 दिवस झाले आम्ही इथं बसून आहोत. आम्हाला एक संधी मिळावी म्हणून पोलीस भरतीची जी आहे, माझी वय गेलेली नव्हती तरीसुद्धा मी फॉर्म भरू शकले नाही 7 दिवसासाठी फक्त. अजून माझं वय कम्प्लीट झालेलं नव्हतं, पण जी जी आर आहे ना त्या जी आरनुसार माझं एज झालं. नक्कीच, आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं जी आहेत ती यांनी या ठिकाणी केलेली पाहायला मिळाली. कालच मुंडण करत जे आहे ते देखील आंदोलन करण्यात आलं आणि विविध प्रकार करत तिथे खरं तर सरकारने आपल्या मागणीची जी आहे ती दक्षता घ्यावी, याकडे लक्ष द्यावं यासाठी यांच्याकडून आंदोलन केलं जात आहे. पुण्याहून मुनायनपुरे, स्वीक मिरर.